समोर येते। अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद ही पार पडली आहे। मराठा समाजाने चिथावणीला बळी पडू नये असं ते म्हणाले आहेत। मराठा आरक्षणाचा लढा हा संपलेला नाही, 102 व्या घटना दुरुस्तीनंतर कायदा बनवला, आरक्षणाचा लढा एकजुटीने लढू, आरक्षणासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न, विरोधकांनी राजकारण करू नये, अधिकार नसताना सरकारने कायदा केला, लोकसभेत चर्चा करून केंद्राने निर्णय घ्यावा असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत। सत्ता केंद्रामध्ये तुमची आहे, केंद्र सरकार तुमचं आहे, केंद्र सरकारला ज्या पद्धतीने इतर निर्णय केंद्राने करून घेतले, 370 विषय असो किंवा राम मंदिराचा विषय असो, अन्य विषय असतील, ज्या पद्धतीने तुम्ही हाताळले आणि कोर्टामध्ये करून घेतले त्याच पद्धतीने मराठा आरक्षणासुद्धा प्राधान्य आपण दिलं असतं आणि हा अधिकार केंद्राचा आहे। तुम्ही त्यावेळेस सध्या तुम्ही तर सरकारमध्ये होता, सरकार तुमचं होतं आणि तुम्ही जर हे करून घेतलं असतं तर कदाचित आजची जे घडलंय ती ते घडलंच नसतं। इलेक्शनच्या काळामध्ये ज्या निर्लज्जपणे ज्या गोष्टीचा अनेकांनी फायदा उचलला तशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना रुपयाची थांबून देण्याचं काम कोणीही करू नये अशी माझी आग्रहाची विनंती की निश्चितच आमचे विरोधी पक्षातले जे सहकारी आहेत त्यांना मुद्दा या ठिकाणी करायची आहे।